जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य शासनानं पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन ऑक्टोबर ते एकोणीस पर्यंत मुदत दिली होती दरम्यान या योजनेला दोन नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकृतीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर रोपवाटिका योजना प्रकल्प स्वरूपात राबवण्याची आहे यासाठी राज्य शासनाकडून पन्नास टक्के अनुदान देण्यात येणार आहे मात्र शेडनेटमधील चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणं बंधनकारक केलं आहे टोमॅटो वांगी कोबी फुलकोबी मिरची कांदा आणि इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारणं गरजेचं आहे दरम्यान या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन आणि पाण्याची कायमची सोय हवी महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे दरम्यान इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडं कर अर्ज करायचे आहेत